ज्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात म्हणजेच या गोष्टी मानवानं तयार केलेल्या नसतात उदाहरणार्थ हवा पाणी खडक वारा खनिज इत्यादी पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला म्हणजे भरलेला आहे यापैकी शहाण्णव पूर्णांक पाच टक्के पाणी समुद्रात आहे ते खारट आहे त्यामुळे ते पिण्यासाठी उपयोगी नाही उरलेले तीन पूर्णांक पाच टक्के पाणी पिण्यायोग्य आहे हे पाणी वेगवेगळ्या रूपात आहे उदाहरणार्थ नद्या तलाव बर्फाच्या नद्या टेकड्यांवर पर्वतावर साठलेला बर्फाचा जाड थर कुपनलिका म्हणजे जमिनीखालील विहिरी माती खडक या ठिकाणी आढळते तसेच ते हवेत बाष्पाच्या स्वरूपात वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्येही आढळते म्हणजेच पिण्यासाठी उपयुक्त असे पाणी खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे म्हणूनच आपण ते खूप जपून वापरलं पाहिजे पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे हा स्रोत आपण जपून वापरला पाहिजे मानवी शरीरातील पाण्याचं प्रमाण किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का एका प्रौढ म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या पुरुषाच्या शरीरात अंदाजे साठ टक्के पाणी असते प्रौढ स्त्रीच्या शरीरात पंचावन्न टक्के पाणी असते जन्मत बाळाच्या शरीरात अठ्ठ्याहत्तर टक्के पाणी असते आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे सर्व सजीवांसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे शरीराला पाणी खूप उपयुक्त असते पाणी पेशींना आर्द्र ओलसर जाल्ययुक्त ठेवते म्हणजेच पेशींमध्ये पाणी साठवलेले असते आपल्या शरीरातील घातक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी मदत करते पचन उत्सर्जन अशा क्रियांसाठी पाण्याचा उपयोग होतो ह्या जैविक क्रिया आहेत म्हणजेच त्या सजीवांमध्येच घडतात आपण पाण्याशिवाय जगू शकतो का नाही आता पाणी या नैसर्गिक स्रोताचे गुणधर्म शिकूया पाणी बर्फाच्या रूपात म्हणजे स्थायू अवस्थेत असते ते द्रवरूपातही असते तसेच ते वाफेच्या स्वरूपात म्हणजे वायुरूपातही असते पाण्याचे अवस्थांतरण होऊ शकते म्हणजे बर्फाचे रूपांतर पाण्यात होऊ शकते पाण्याचे रूपांतर वाफेत होऊ शकते सामान्य परिस्थितीत पाणी द्रवरूप अवस्थेत असते पाणी जमिनीवर सांडले तर ते इकडे तिकडे पसरते एका कपातून दुसऱ्या कपात ते ओतता येते पाणी वाहू शकते म्हणजेच ते द्रव आहे साखर किंवा रवा ओतला तर तो वाहून जात नाही प्रयोग एक कृती एका बाटलीत पाणी घेऊया वेगवेगळ्या आकाराची काचेची भांडी घेऊया बाटलीतील पाणी थोडे थोडे असे प्रत्येक भांड्यात ओतूया निरीक्षण करूया निरीक्षण ज्या भांड्यात आपण पाणी ओतू त्या भांड्याचा आकार त्यातील पाण्याला मिळतो निष्कर्ष पाण्याला स्वतःचा आकार नसतो प्रयोग दोन कृती एक काचेचा पेला घेऊया एका मलमलच्या कापडाचा तुकडा घेऊया हा तुकडा पेल्यावर ठेवूया त्यावर थोडं पाणी ओतूया निरीक्षण करूया काय होईल बर निरीक्षण पाणी हळूहळू पेल्यामध्ये जमा होऊ लागेल हाच प्रयोग गाळणीचा कागद वापर करूनही करून पाहूया निष्कर्ष पाणी अतिशय छोट्या जागा व फटींमधून जाऊ शकते तुमच्या आजूबाजूला असं पाणी जाताना तुम्ही पाहिलं आहे का भिंतीला तडे पडले असले फटी असल्या तर त्यातून पावसाळ्यात पाणी आज झिरपते शिरते माठाखाली आपण भांड का ठेवतो मातीच्या माठाला खूप सूक्ष्म आणि छोटी छिद्र म्हणजे भोकं असतात या छिद्रांमधून पाणी पाझरते म्हणजे हळूहळू गळते आणि खालच्या भांड्यात जमा होते उंच इमारतींना पाणी कसं पुरवलं जातं पालिकेच्या टाक्यांमधून बंद नळानं पाणी घरापर्यंत येते इमारतीच्या तळाशी असणाऱ्या टाकीत ते साठवतात विजेचा पंप वापरून ते इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील टाकीत चढवतात म्हणजे टाकीत सोडतात बंद नळावाटे ते इमारतीतील सर्व घरांमध्ये पोहोचते प्रयोग दोन कृती एका मोठ्या उंच बाटलीत पाणी भरूया त्याला एक नळी जोडूया या बाटलीपेक्षा कमी उंचीचा पेला घेऊया नळीचं दुसरं टोक या पेल्यात सोडूया नळीला मध्ये चिमटा लावूया चिमटा उघडला तर काय होईल निरीक्षण उंचावरून पाणी खालच्या पेल्यात येतं कृती आता पुन्हा चिमटा लावूया आता खालच्या पेल्यात पाणी भरूया आणि चिमटा उघडूया निरीक्षण पाणी खालच्या पेल्यातून उंच बाटलीकडे वाहते का नाही असं का होतं निष्कर्ष पाणी नेहमी उंचावरून खाली वाहते प्रयोग तीन एक वेगळ्या आकाराची दोनशे मिलीलीटरची बाटली घेऊ अजून एक दोनशे मिलीलीटरची आणि एक पाचशे मिलीलीटरची अशा दोन एकसारख्या आकाराने पण वेगवेगळ्या आकारमानाच्या बाटल्या घेऊया बाटल्यांचे तळ कापूया एक प्लॅस्टिकचा आयताकार डबा घेऊया त्याच्या झाकणावर भोके पाडूया त्यात या बाटल्यांची तोंडे घालून बुचं लावूया ह्या बाटल्या लावलेले झाकण डब्यावर बसवूया आता कोणत्याही एका बाटलीतून पाणी ओतूया निरीक्षण करूया निरीक्षण डबा भरत जाईल तसं तसं सर्व बाटल्यांमध्ये पाणी वर चढत जाईल पहिल्या आणि दुसऱ्या बाटलीचे आकारमान सारखेच आहे म्हणजे दोनशे मिलीलीटर पण आकार, मिली आकार वेगवेगळा आहे तरी पाण्याची पातळी समानच आहे दुसऱ्या व तिसऱ्या बाटलीचा सा आकार सारखाच आहे पण आकारमान वेगवेगळे म्हणजे दोनशे आणि पाचशे मिलीलीटर तरीही पाण्याची पातळी सारखीच आहे बाटल्या वेगवेगळ्या वेग आकाराच्या किंवा मापाच्या असल्या तरी सर्व बाटल्यांमधील पाण्याची पातळी समान राहते निष्कर्ष प्रवाहितता हा पाण्याचा गुणधर्म आहे आणि पाणी एका पातळीत राहते प्रयोग चार कृती एक बादली घेऊया त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरूया ह्या पाण्यात पेन्सिल खोडरबर बूच दगड अशा वेगवेगळ्या वस्तू टाकूया पाण्यात बुडणाऱ्या व पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तूंची यादी करूया निरीक्षण पेन्सिल व बूच पाण्यावर तरंगते खोडरबर व दगड पाण्यात बुडाले निष्कर्ष घनता म्हणजे जडपणा वस्तूंच्या घनता या गुणधर्मामुळे काही वस्तू पाण्यात बुडतात तर काही वस्तू पाण्यावर तरंगतात घनता म्हणजेच वस्तुमान वजन भागिले आकारमान वजन ग्रॅममध्ये मोजतात व आकारमान घन सेंटीमीटरमध्ये मोजतात म्हणून घनतेचे एकक ग्रॅम प्रतिघन सेंटीमीटर असे होईल ज्या वस्तूंची किंवा पदार्थांची घनता पाण्यापेक्षा कमी आहे असे पदार्थ पाण्यावर तरंगतात पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर आहे पाण्यापेक्षा बर्फाची घनता कमी असल्यामुळे शून्य पूर्णांक नऊ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असल्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो विचार करा हिवाळ्यात ज्या ठिकाणी बर्फ पडतो तेथील जलचर म्हणजेच पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचं काय होत असेल ते जिवंत राहतात का हो जरी तेथील नद्या किंवा तलावांच्या वरच्या भागावर बर्फ असला तरी त्याखाली पाणी असते तिथे हे जलचर सुरक्षित असतात विचार करा काचेच्या बाटलीत वरपर्यंत द्रवपदार्थ भरला व ती बाटली बंद बर्फाच्या कप्प्यात ठेवली तर बऱ्याच वेळा ती फुटू शकते असं का होतं पेंगविन पक्षी बर्फाचा थर फोडून त्या खालील मासे खातात सारांश पृथ्वीचा सा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला म्हणजे भरलेला आहे पाण्याला स्वतःचा आकार नसतो पाणी अतिशय छोट्या जागा व फटींमधून जाऊ शकते प्रवाहितता हा पाण्याचा गुणधर्म आहे पारिभाषिक शब्द संसाधने स्रोत जाल्ययुक्त अवस्थांतरण द्रव्य प्रवाहितता घनता वस्तुमान आकारमान